ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चैत्र नवरात्री स्पेशल रताड्याचे काप बघणार आहोत। तर हे काप कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक रताडा घेतलेला आहे, हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। आता याचे आपण काप करूया गोल गोल। ही रेसिपी लहान मुलंही खूप आवडीने खातात। पाहू शकता तुम्ही मी असे काप केले आहे। तर चला मग आपण गॅसवर कढई ठेवू। गॅसवर कढई ठेवली आहे, तुम्ही पॅनही वापरू शकता, पॅनमध्येही खूप छान होतात। तूप घालायचं आहे, तूप घालून शेकल्याने आपले रताळे अजून पौष्टिक होतात। हे तूप घातलंय मी, आता हे आपण सगळीकडे असं पसरवून देऊ। तूप गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। आता असं एक एक रताळा आपण ठेवूया। ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा, मुलंही खूप आवडीने खातील। या ठिकाणी पाहू शकतात मी छान रसले आहे रताळे। आता यावर आपण थोडं थोडं तूप सोडूया। असं यावर आपण झाकण ठेवू आणि छान एका साईडने शेकून घेऊया। आपण आपले रताळे पाहूया। आता आपण हे पलटून घेऊया एक एक करून। पाहू शकता तुम्ही किती छान शेकले गेले चारी साईडने। आपण हे पलटून घेतले, आता परत आपण 5 मिनिट झाकण ठेवू। आपले या ठिकाणी 5 मिनिट झाले आहे। पाहू शकता तुम्ही आपले दोन्ही साईडने शेकले गेले आहे। आता जे आजूबाजूचे आहे ते मध्ये ठेवू आणि मधले बाहेर काढूया। आजूबाजूचे मध्ये घेऊन शेकून घेऊ। तर 2 मिनिट आपण झाकण। या ठिकाणी आपले रताळ्याचे काप छान झालेले आहे, चारही साईडने छान शेकले गेले आहे। पाहू शकता तुम्ही। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चैत्र नवरात्री स्पेशल असे उपवासाचे रताळ्याचे काप तयार झालेले आहे। एकदम सोप्या पद्धतीने केले आहे, काहीच वेळ लागलेला नाही आहे आणि हे काप मुलंही खूप आवडीने खातात। तूप घालून केल्याने हे खूपच पौष्टिक होतात। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।